मग तुमच्यासाठी आज एक नवीन भरती घेऊन आलेल आहो जिचं नाव आहे रहित शिक्षण संस्था भरती बघा मित्रांनो रहित शिक्षण संस्थेमध्ये खूप जास्त पदांसाठी ही भरती निघाली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही भरती आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणारच आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या बाजूला जो बाबाजीचा घंटा आहे तो सुद्धा दाबून द्या सो दॅट तुम्हाला दररोज नवीन अपडेट्स मिळत जातील आणि हो मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर चला तर मित्रांनो आजच्या या भरतीला सुरुवात करूया बघा आज आपण कुठ कुठले महत्वाचे मुद्दे बघणार आहे एकूण जागा किती असतील शैक्षणिक पात्रता काय लागेल वयोमर्यादा काय लागेल नोकरीचं ठिकाण कुठलं असेल फी किती लागेल अटी व शर्ती व अर्ज कुठे करावा लागेल कागदपत्रे आणि वेतन तर चला तर मित्रांनो प्रत्येक मुद्दा डिटेलमध्ये बघूया बघा एकूण जागा एकूण दोनशे चार जागांसाठी ही भरती होणार आहे तर ही दोनशे चार जागांसाठी भरती कुठ कुठल्या पदांसाठी होणार आहे ती बघूया बघा सर्वात पहिलं पद हेडमास्टर एकूण सात जागा त्याला बी ए किंवा एम ए बी एस सी एम एस सी बी एड डी एड तो पाच वर्षाचा एक्सपिरियन्स दुसरा आहे सुपरवायझर एकूण पाच जागा बी एम ए बी एस सी एम एस सी किंवा बी एड दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तिसरा आहे टीचर के जी एकूण एकावन्न जागा के जी टीचर किंवा मॉनिटरसरी ट्रेन पाहिजे चौथा आहे टीचर पहिली ते पाचवी एकूण बहात्तर जागा एच एस सी डी एड किंवा बी एस सी बी ए बी एड विथ दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाचवा आहे टीचर सहावी ते आठवी एकूण वीस जागा बी एस सी किंवा बी ए किंवा बी एड किंवा डी एड दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सहावा आहे टीचर नववी ते दहावी एकूण चार जागा एम एस सी किंवा बी एस सी किंवा एम ए किंवा बी ए किंवा बी एड दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सात आहे स्पोर्ट टीचर एकूण आठ जागा बी एस सी किंवा बी ए किंवा बी पी डी विथ दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आठवाय आर्ट अँड म्युझिक टीचर एकूण तेरा जागा ए टी किंवा क्राफ्ट किंवा म्युझिक विशारत नववा आहे कंप्युटर टीचर म्हणजे संगणक शिक्षक एकूण तीन जागा त्याला ग्रॅज्युएशन लागेल आणि कम्प्युटरचा कोर्स लागेल सर्वात शेवटचा आहे दावल लायब्ररीयन एकूण तीन जागा बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स तर अशा प्रकारे मित्रांनो दोनशे चार जागांसाठी ही भरती होणार आहे तर पुढचा मुद्दा बघूया अर्ज कुठे करावा लागेल बघा तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज डब्ल्यू 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 डॉट रईत ई रिक्रुटमेंट डॉट इन या संकेतस्थळावर भरावा लागेल तर याची जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकता तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज तेवीस जून दोन हजार वीसपर्यंत वरील संकेतस्थळावर भरू शकता म्हणजे हा अर्ज भरण्याची जी डेडलाईन आहे ती तेवीस जून आहे पुढचा मुद्दा बघूया वयोमर्यादा बघा जाहिरातीमध्ये उल्लेख नाही म्हणजे वयोमर्यादेबद्दल जाहिरातीमध्ये कुठल्याच प्रकारचा उल्लेख केलेला नाही आहे नोकरीचं ठिकाण हे सातारा असेल फी फी शंभर रुपये मुद्दा बघूया अटी व शर्ती बघा उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाईन होतील व वेळ पात्र उमेदवारांना कळविले जाईल तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून मॅसेज येईल त्यानंतर तुमच्या मुलाखत जी आहे तर ती ऑनलाईन स्वरूपात घेतली जाईल निवड झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती शाखेमध्ये जमा करणे बंधनकारक असेल ही नियुक्ती दोन हजार वीस एकवीस शैक्षणिक वर्षासाठी असेल म्हणजे ही जी नियुक्ती आहे तुमची जर एक परमनंट नसून ही फक्त दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षासाठी असेल असं त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे तर याची जी जाहिराती तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही पूर्ण विस्तृतपणे याची जाहिरात बघू शकता तुम्हाला जर अजून माहिती हवी असल्यास तुम्ही डब्ल्यू 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 डॉट रहित शिक्षण डॉट या संकेतस्थळावर जाऊन भेट देऊ शकता आता कागदपत्रे बघूया बघा तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो शैक्षणिक कागदपत्रे बुनपत्रिका स्कॅन केलेली सिग्नेचर अनुभव प्रमाणपत्र जाती प्रमाणपत्र तर हे सर्व जे कागदपत्रे आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात जेव्हा तुम्ही अर्ज भरसाल तेव्हा तिथे तुम्हाला सबमिट करायची आहे आणि हो मित्रांनो तुम्ही तुमचा पासपोर्ट आणि स्कॅन केलेली सिग्नेचर म्हणजे पासपोर्ट फोटोसुद्धा तुमचा स्कॅन केलेला असावा हे सर्व कागदपत्रे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अर्ज भरताना भरावी लागतील तर मित्रांनो आता वेतन बघूया बघा वेतन जे आहे तर ते उमेदवारांना शैक्षणिक पात्रता व अनुभव याचा विचार करून कमिटीकडून पगार किंवा मानधन दिले जाईल असं ते जाहिरातीमध्ये त्यांच्याकडून उल्लेख केला गेलेला आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो दॅट त्या लोकांना सुद्धा हेल्प होईल जे लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतील तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच थँक्यू